मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला फार महत्त्व आहे. आपल्याला माणसाचा जन्म मिळाल्यानंतर तमाम मानवजातीची सेवा घडावी ही कळकळ आपल्या अंतःकरणात बाळगून जनसेवेचा वसा घेऊन काम करणं, जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेनं आपल्या खांद्यावर जबाबदारी टाकल्यानंतर जनतेच्या हितासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करणं आणि जनतेच्या मनात आपलं स्वतःचं एक वेगळं आढळ स्थान निर्माण करणं एरवी सर्वांना शक्य होत नाही. परंतु सामाजिक, राजकीय आणि मानवतावादी तत्वावर आधारित आयुष्य जगताना सर्वांच्याच आयुष्याच्या वाटेवरचा आनंद यात्री होण्याचं भाग्य नाशिक शहरातील जनसेवक विशाल संगमनेरे यांनी मिळवलंय. अशा या नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक, सर्वज्ञ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल संगमनेरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला त्याची ही बोलकी दृश्य आहे. सकाळी जेल रोड आणि पंचक भागामधील मनपा शाळेत विशाल संगमनेरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं. यानंतर नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं. यासोबतच रुग्णालयातील परिचारिका भगिनींना ॲपरॉनचं देखील वाटप यावेळी करण्यात आलं. नाशिक येथील अनाथ आश्रमातील मुलांना भोजन देखील यानिमित्तानं प्रदान करण्यात आलं. विशाल संगमनेरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सायंकाळी विविध राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आणि प्रभागातील नागरिकांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला. नगरसेवक पदावर काम करत असताना संगमनेरे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले असून मला विशाल संगमनेरे यांच्यात एक खरा जनसेवक दिसत असल्याची प्रतिक्रिया नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली. उपक्रमामध्ये देखील त्यांनी त्यांचा सहभाग नोंदून एक सामाजिक बांधणीच्या माध्यमातून एक चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं का निश्चितच एक आदर्श असं व्यक्तिमत्व, एक आदर्श असा युवक म्हणून त्यांनी एक ओळख निर्माण केली. मागच्याच कार्यकाल तिथे त्यांना या जनरोड परिसरातून लोकप्रतिनिधी नात्यानं स्वीकारलं देखील अनेक कामं देखील विलासांनी केली. माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड आणि शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सुद्धा विशाल संगमनेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. परंतु काम करत असताना त्यांच्याही लक्षात आलं की ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षात शिवसेना ही खऱ्या अर्थानं समाज कार्यकर्ते आणि म्हणून त्यांनी राऊतसाहेबांना भेटले आणि त्यांचा मनोदय शिवसेनेमध्ये येण्याचा आहे. निश्चितपणे चांगला काम करणारा कार्यकर्ता हा शिवसेना नेहमीच अभिप्रेत असतो आणि या भागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी कामं केली पाहिजे आणि मला खात्री आहे की ती या भागात समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे काम करीत राहतील. त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ व त्यांच्या हातून सातत्यानं समाजाची सेवा घडो अशा प्रकारची शुभेच्छा चाहिए. विशाल संगमनेरेच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो.
विशाल संगमनेरचं सामाजिक कार्य आणि त्यांची लोकांप्रति असलेला प्रेम आणि समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा या सर्वांचा जर विचार केला तर विशाल संगमनेरचं नेतृत्व हे जनमानसाने मान्य केलं आहे आणि त्या प्रचंड बहुमताने गेल्या 5 वर्षांमध्ये निवडून आले याही वेळेस ते प्रचंड बहुमताने निवडले अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि वाढदिवसानिमित्तानं लाख लाख शुभेच्छा देताना आप जीव हजारो साल साल के देवता। विशाल संगमनेरे यांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने या सोहळ्याला अनेकांची उपस्थिती होती। यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, इंडियन करन्सी प्रेसचे कामगार नेते जगदीश गोडसे, नाशिक रोड प्रभाग समितीचे सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक शिवाजी चुंबळे, केशव पोरजे, संभाजी मोरुसकर, मंगला आढाव, शरद मोरे, रंजना बोराडे, नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, अशोक सातबाई, भारतीय जनता पार्टीचे नाशिक रोड मंडलाध्यक्ष हेमंत गायकवाड, अजित बने, कैलास मईत, संतोष पिल्ले, सागर भोजने, मनोहर कोरडे, सर्वज्ञ सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि मित्रपरिवार, प्रभागातील नागरिक, माता मावल्या मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। ब्यूरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक। तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची।